स्वयंपाकघरात कामाला येतील असे 25 किचन टिप्स। नंबर 1, टोमॅटोची पेस्ट जास्त दिवस टिकण्यासाठी तिला डीप फ्रीजरमध्ये ठेवावे। नंबर 2, कोथिंबीर आणि पुदिना चटणी करताना त्यात लिंबू रस टाकल्याने तिचा रंग आणि सुगंध चांगला राहतो। नंबर 3, फ्रीजमध्ये एका पिशवीत खायाचा सोडा ठेवल्याने दुर्गंधी येत नाही। नंबर 4, सँडविच करताना ब्रेडच्या कडा सुरीने न कापता कात्रीने कापाव्या, म्हणजे कडा पातळ आणि कमी वाया जातात। कापलेल्या कडा उन्हात वाळवून मिक्सरमध्ये काढल्या तर कटलेटसाठी चुरा वापरता येतो। नंबर 5, मसाला वांगी करताना प्रथम वांगी थोड्या तेलात परतून एका भांड्यात ठेवून त्यात पाणी न घालता कुकरमध्ये एका वाफेवर शिजवून घ्यावी। शिजल्यावर वांगी चिरून मसाला भरून तेलात परत परतवावे, म्हणजे भाजी चवदार होईल। नंबर 6, साधी शेव किंवा लसूण शेव करताना खुसखुशीत व्हावी म्हणून डाळीच्या पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे। नंबर 7, कोणत्याही प्रकाराची रसदार भाजी करताना त्यात थोडा मावा किसून भाजून घातल्यास भाजी चविष्ट होते व भाजीचा रस्सा दाट होतो। नंबर 8, खमंग ढोकळा करताना साखरेऐवजी साखरेचे पाणी घातल्याने ढोकळा नरम होतो। ढोकळा तयार झाला की ढोकळ्यावर साधारण चमच्याभर साखर पाणी टाकून ढोकळा पात्र बंद करून ठेवावे। हे पाणी ढोकळ्या जिरते व ढोकळा कोरडा न होता मऊ होतो। नंबर 9, इडली डोसेच्या नारळाच्या चटणीसाठी खूप नारळ वापरण्याची गरज नाही। थोड्याशा नारळाच्या चटणीत ताकात भिजवलेले ब्रेड स्लाइस प्रमाण आवश्यकतेनुसार घालून मिक्सरमधून काढल्यास भरपूर चटणी होते। नंबर 10, मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी जर मोड आलेली मूग वापरली तर खिचडी अतिशय चविष्ट होऊन तिची पौष्टिकता वाढते। नंबर 11, वाल रात्री पाण्यात भिजवत घालून ते दुसऱ्या दिवशी फडक्यात न बांधता एखाद्या कुंडीत पसरावेत, त्यावर थोडी माती टाकावी, म्हणजे लवकर मोड येतात। नंबर 12, आळू वड्या करताना आळूची पाने लिंबाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावेत। थोड्या वेळाने ते चाळणीत काढून एका वर्तमानपत्रावर पालथी पसरावीत। प्रत्येक पानाच्या पाठीला लिंबाची फोड चोळून नंतर बेसनाचे सारण भरावे, असे केल्याने वडी भाजत नाही। नंबर 13, मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यास वास निघून जातो। नंबर 14, 4 ते 5 बटाटे उकडून निवल्यावर बारीक कूस करावेत, त्यात 2 ते 3 कांदे चिरून तळून मिसळावेत। आली लसूण मिरची याची बारीक पेस्ट करून त्यात मिसळावी, वरून कोथिंबीर घालावी, आवडीप्रमाणे मीठ घालावे आणि त्याचा गोळा तयार करून फ्रीजमध्ये ठेवा। याचा उपयोग अनेक प्रकारे करता येतो। नंबर 15, नुसत्या उडदाच्या डाळीचा उडीद वडा करण्यापेक्षा उडदाची डाळ भिजत घालताना त्यात थोडे तांदूळ, हरभरा डाळ व मुगाची डाळ घालावी। 5 ते 6 तास डाळी भिजल्यावर मिक्सरमधून घट्ट वाटावे व लगेच वडे करावे। वडे अतिशय हलके व कुरकुरीत होतातच पण तेलही कमी लागते। नंबर 16, डोसे करतावेळी डोसेच्या पिठात एकदम डावभर तेल घालावे व पीठ चांगले ढवळून शक्यतो नॉनस्टिक तव्यावर डोसे घालावेत, कमी तेलात चांगले डोसे तयार होतात। नंबर 17, ढोकळा करताना आयत्यावेळी हळद घातली तर ढोकळा लाल होतो। हे टाळण्यासाठी आदल्या दिवशी पीठ भिजवताना हळद घालावी व आयत्यावेळी सोडा घालून ढोकळा केला तर तो लाल होत नाही। नंबर 18, इडली व डोसेचे पीठ उरल्यास त्यावर खायचे पान ठेवा, पीठ आमणार नाही। नंबर 19, लोणच्यामध्ये 1 चमचा लिंबू रस घातल्यास लोणच्याची चव वाढते। नंबर 20, पनीर उकळलेल्या पाण्यात बुडून ठेवल्यास मऊ व स्पंजी होते। नंबर 21, राजमा शिजवताना 2 ते 3 थेंब खोबरेल तेलाचे घातल्यास तो लवकर शिजतो। नंबर 22, ओले काजू पुट्ट्याच्या बॉक्समध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास ते वर्षभर चांगले राहतात। नंबर 23, सुका मसाला अधिक काळासाठी टिकावा यासाठी त्यात हिंगाचा खडा ठेवा। नंबर 24, बऱ्याचदा आईस ट्रे फ्रीजमध्ये चिटकतो तर असं होऊ नये म्हणून थोडे मीठ शिंपडून त्यावर ट्रे ठेवा। नंबर 25, जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा, नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल। यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील। तर मित्रांनो, हे टिप्स कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।